नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर रोशन अर्डक आज आपण जो प्रोज बघणार आहोत तो स्टीफन डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्यावर बेस आहे अँड इपिटोमा करेज डॉक्टर स्ट। स्टीफन से कॉस्मोलॉजिस्ट होते त्यांचे ब्लॅक होल थेअरीवर त्यांचं संशोधन होतं आणि त्यांचे बुक्स पब्लिश झाले आहेत तर त्यांचा मृत्यू दोन वर्ष अगोदरच म्हणजे चौदा मार्च दोन हजार अठराला शहात्तरव्या वर्षी झाला तर आपण आता यामध्ये प्रोजमध्ये काय लिहिलं आहे ते बघूया जर खुद्दा आपण काय करतो आपण स्वतःला किंवा आपली कमजोरी असेल अपंगत्व असते किंवा अकार्यक्षमतेमागे आपण जीवनभर दडलेलो असतो म्हणजे आपण आपल्या अपशयाचं खापर त्याच्यावर फोडतो पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स हे या शतकातील मोठे शास्त्रज्ञ होते ज्यांनी आपल्या अपंगत्वावर किंवा असाध्य रोगावर मात करत ते ब्लॅक होल थेरीवर बहुमूल्य संशोधन केलं आणि त्यात त्यांनी डॉक्टरेट मिळवली त्यांचं जीवन नक्कीच आपल्यासाठी आदर्श म्हणून राहील ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर आपण त्याला मराठी म्हणतो तर त्याला त्या कृष्णविवरामध्ये किंवा ब्लॅक होलमध्ये काय राहते सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहतो त्याच्यामुळं ते सगळ्या गोष्टी आपल्या ब्लॅक होलमध्ये ओढून घेते त्याला ब्लॅक होल म्हटलं जाते तीनशे वर्षानंतर गॅलिलिओच्या मृत्यूनंतर डॉप डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांचा जन्म ऑक्सफर्ड लंडन येथे जानेवारीच्या आठव्या दिवशी एकोणीसशे बेचाळीसला झाला त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना माहीत नव्हते की स्टीफन हॉकिंग्स हे मोठे शास्त्रज्ञ होणार आहेत व हिमतीचे ते प्रेरक व देवतक देवतक होणार आहेत धैर्य ही एक आश्चर्यकारक विस्मयकारी गोष्ट आहे धैर्यशील व्यक्ती कितीही कठीण काळ असो किंवा दुःख असो कधीही हिंमत हारत नाही असं म्हटलं तर अतियोक्ष अतिशय होणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे कॉस्मोलॉजी किंवा विश्वनिर्मिती शास्त्राचे जिवंत आख्यायिका म्हणजे लेजंड होते व सोबतच धैर्य व आशेचा धगधगता किरण होते नशिबाचा खेळ म्हणा की त्यांचा मेंदू सोडून त्यांचं अख्खं अंग शरीर हे व्हीलचेअरला जखडलेलं होतं तरीही ते या शतकातील थोर शास्त्रज्ञ होते स्टीफन एका एक साधारण किशोरवयीन मुलाप्रमाणे वाढले जे काही विशेष असं काही त्यांची बुद्धिमत्ता नव्हती एका साध्या मुलासारखे ते वाढले खोळकरपणा व संगीत व गणितात त्यांची विशेष रुची होती त्यांच्या वडिलांना त्यांनी औषधशास्त्राचा अभ्यास करावा अशी इच्छा होती पण ते गणिताचा अभ्यास करत होते ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये तेव्हा गणिताचा अभ्यासक्रम नसल्याने त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये प्रवेश घेतला सतरा वर्षाचे असताना स्टीफनच्या लक्षात यायला लागलं की ते हळूहळू त्यांचे स्नायू कमजोर पडत चाललेले आहेत व खूप वेळा कारण नसताना ते खाली पडत होते त्यामुळं लगेच त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरला ते भेटले आणि डॉक्टरनं निदान केलं की स्टीफनला एक असाध्य रोगयानक राहसले आहे की ज्याने त्यांच्या मज्जा संस्थेवर हळूहळू परिणाम होऊन त्यांचे स्नायू हे कमजोर होत राहतील स्टीफन म्हणतात की लहानपणी माझ्या स्नायूमधील समन्वयाचा काही व्यवस्थित नव्हतं त्यांना आठवतं आहे की त्यांचे अक्षर बघून शिक्षकच चक्रावून जायचे त्यांना खेळामध्ये रुची नव्हती हा आजार म्हणजे त्यांच्या जीवनातील अपेक्षित नसणारा झटका होता पृथ्वीवर ते किती काळ जगतील हे काहीही निश्चित नव्हतं त्यांच्या आरोग्याची स्थिती काही चांगली नव्हती डॉक्टर काही करू शकत नव्हते पण या परिस्थितीतही न घाबरता त्यांनी आपलं संशोधन चालूच ठेवलं व सोबतच त्यांचा जेन वाईल्ड या मुलीशी वांग वांगिच्चे म्हणजे कुंकू किंवा एंगेजमेंटही झाली स्टीफन हॉकिंग्स म्हणतात की हे सगळं हसण्याजोगं किंवा उपहासात्मक आहे कारण अशा वाईट परिस्थितीमध्ये मी जीवनाचा जास्त आनंद उपभोगत होतो कारण मी ते क्षण जगण्याचा प्रयत्न करत होतो व सोबतच माझ्या संशोधनाचं पी एच डीचं कामही पुन्हा नवीन दमानं मी करीत होतो त्यावेळेस ते त्यांच्या आजाराने त्यांच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांचे पूर्ण शरीर लोढे झाले त्यांनी डॉक्टरेट मिळवण्याकरता ब्लॅकहोल थेरीचा अभ्यास चालू केला होता त्याच वेळेस ते पूर्णतः व्हीलचेअरवर जखडलेले होते व त्यांच्या हाताचा व बोलण्याचा ताबाही जात होता ब्लॅक होल थेरीच्या अभ्यासामुळे त्यांची कल्पकता वाढली व सं त्यांच्या संकल्पनांना नवीन कांगोरे फुटले त्यांच्या युग प्रवर्तक विधानांनी आधीच्या सिद्धांतांना तळे दिले शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती एक प्रचंड विस्फोट ज्याला आपण काय म्हणतो बिग बँग थेरी म्हणतो यामुळं झाला आहे पण याच्या विपरीत डॉक्टर स्टीफन हॉकिंगचं मत होतं की त्यांनी त्यांच्यामध्ये नवीन संकला संकल्पना मांडली व ते स्पष्ट करून सांगण्याकरता त्यांनी लाय अल्जेब्राचा शोध लावला त्यांनी फक्त एक बोट व संगणकाच्या मदतीने आपले हे विचार व्यक्त केले तेव्हाही ते व्हीलचेअरवरच होते डॉक्टर हॉकिंग हे विज्ञानातील गहन विषयामध्ये त्यांचं प्रभुत्व होतं त्यांना कितीतरी मानत डॉक्टरेट आणि पुरस्कार दिले गेले द रॉयल सोसायटीचे ते फेलो होते आणि यू एस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य होते डॉक्टर हॉकिंग्सची बुद्धिमत्ता आईन्स्टाईन एवढी असतानाही ते खूप नम्र होते त्यांनी त्यांची अद्भुत संकल्पना सामान्य माणसाला समजतील अशा भाषेतच लिहिल्या त्यांच्या लेखणीतून बुद्धिमत्ता विनोद झळकतो त्यांच्या लु लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ नसलेल्या व्यक्तीलाही त्यांची पुस्तके समजायची त्यांचं पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यावेळेसचं सर्वाधिक खप करणारं पुस्तकापैकी एक होतं डॉक्टर हॉकिंग्स यांना त्यांच्या असाध्य आजाराबद्बत विचारलं तर त्यांचं उत्तर हे नेहमी सकारात्मक आणि आशेचं जीवनाप्रती आशेचं एक उत्तम उदाहरण होतं सामान्य लोकांसारखं मी माझं जीवन सामान्यपणे जगण्याचा प्रयत्न करतो आणि मी माझ्या परिस्थितीबाबत विचार करीत नाही किंवा ज्या गोष्टी मला करता येत नाही त्याबद्दल मी खेद करत नाही किंवा पश्चाताप करत नाही डॉक्टर हॉकिंग्स यांचा ठाम विश्वास होता की पुढील हजार एक वर्षात विज्ञान विश्वाचे रहस्य उलगडेल त्याचा उगम इतिहास कदाचित त्याचा रास कसा होईल त्याचंही बाकीत विज्ञान करेल डॉक्टर हॉकिंग्स सारखे असंख्य लोक आहेत जे स्वतःच्या आयुष्यामध्ये अनुकरणीय धैर्य दाखवतात आपण अशा धैर्यवान व्यक्तींना प्रणाम करायला पाहिजे जे स्वतःचं अपंगत्व व मर्यादा विसरून अलौकिक असं अलौकिक व अद्वितीय अशा प्रकारचं कार्य करतात जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनी केलं म्हणजे त्यांनी ब्लॅक होल थेअरीचे पूर्णतः सिद्धांत वेगळ्या तऱ्हेनं जगासमोर मांडले तर हा समजा डॉक्टर स्टीफन हॉकिंग्सवर असलेला धडा आहे धन्यवाद